ऑलिव्हर वेंडल होम्स म्हणतात, स्वतःमधील सुप्त शक्तींचा साक्षात्कार न होताच अनेक लोक हे जग सोडून जातात. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट. म्हणजे आपल्यामध्ये काय आहे, आपल्यामध्ये कोणतं स्किल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, याचा अनेक लोकांना मरेपर्यंत साक्षात्कार होतच नाही आणि याच गोष्टीत त्यांचं मरण होतं. तर मित्रांनो, याच टॉपिकवर आजचा आपला हा व्हिडिओ अवलंबून असणार आहे. तर मित्रांनो, आपला श्रेयस या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व ध्येयवाद्या आणि जिद्दी मित्रांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ती गोष्ट आहे एका गरुडाच्या पिल्लाची. तर काय होतं मित्रांनो, उंचावर एका शेतकऱ्याला एक गरुडाचं अंड मिळतं आणि तो शेतकरी गरुडाचं अंड उचलून आणतो आणि आपली जी घरी कोंबड्या असतात त्याच्या खाली ठेवतो. त्या कोंबडीच्या अंड्याबरोबर त्या गरुडाचं अंड ही कोंबडी उगवते आणि काही दिवसांनंतर कोंबडीच्या पिल्लांबरोबरच त्या गरुडाच्या पिल्लाचा जन्म होतो. असंच काही दिवसांनी ते गरुडाचं पिल्लू आपण एक कोंबडीचं पिल्लू आहोत असंच मानून चालायला लागतं आणि त्या कोंबडींच्या पिल्लांमध्ये खेळायला लागतं, घाणीतून धान्य उचलायला लागतं आणि दिवसभर आरडाओरड करण्यात त्याचा दिवस निघून जातो. असाच काही काळ निघून जातो आणि त्याचं लक्ष एकदा आकाशाकडे जातं. त्याला एक सुंदर राजस असा घिरट्या घेणारा पक्षी दिसतो आणि तो बरोबरच्या पिल्लांना विचारतो, हा कोण सुंदर पक्षी आहे? तेव्हा बरोबरचे पिल्ले म्हणतात, हे आहे गरुड, अतिशय बलवान आणि सामर्थ्यशाली पक्षी, पण तू त्याच्याकडे बघू नकोस, तुला कधी त्याच्यासारखं बनता येणार नाही, तू आहे फक्त एका कोंबडीचं पिल्लू. आणि मित्रांनो, ह्या गोष्टी लक्षात घेऊन ह्याच काल्पनिक विचारात जगून ते गरुडाचं पिल्लू एका कोंबड्यासारखं आयुष्य जगतं आणि याचं त्याचं मरण होतं. म्हणजे मित्रांनो, तुमच्या काय लक्षात येते, आपण ज्यांच्याबरोबर राहतो, ज्या लोकांमध्ये राहतो, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याची जडणघडण होतात. आपण जर कर्तृत्ववान लोकांमध्ये राहिलो तर नक्कीच आपल्या लाईफमध्ये काहीतरी कर्तृत्ववान गोष्टी आपण करू शकतो. आपण जर स्वाभिमानी लोकांमध्ये राहिलो, चांगल्या लोकांमध्ये राहिलो, तर नक्कीच आपल्या लाईफला काहीतरी अर्थ येईल आणि आपण काहीतरी चांगल्या गोष्टी करू. जेव्हा SSB इंटरव्ह्यूज होतात, जेव्हा इंडियन आर्मीचे सिलेक्शन असतात, जेव्हा अनेक सायकोलॉजिकल इंटरव्ह्यूज होत असतात, तेव्हा अनेक इंटरव्ह्युअर त्यांच्या पुढच्या व्यक्तीला प्रश्न विचारतात की तुझे मित्र कोण, त्यांच्याविषयी थोडंसं आम्हाला सांग. मित्रांविषयी एकदम डिटेलमध्ये चौकशी होत असते, कारण जर एखाद्याचे मित्र टुकार असतील, एखाद्याचे मित्रच नीट नसतील, एखाद्याचे मित्र चारित्र्यहीन असतील, तर नक्कीच त्यांचा थोडासा प्रभाव त्या माणसावर पडत असतो. आणि हे कुठतरी सत्य आहे. त्याच्यामुळेच अनेक लेखकांनी, अनेक तत्वज्ञांनी, अनेक समाजसुधारकांनी हे लिहून ठेवलंय की चांगल्या लोकांच्या बरोबर राहा. आणि इथंच आपण कुठेतरी चुकतोय. आपल्याला वाटतं आपण सगळ्यांशी मैत्री करावं आणि सगळ्यांबरोबर चांगलं राहावं. एखादा जर टुकार असेल त्याला भाऊ दादा करून आपल्या बॅकिंगसाठी त्याला बरोबर घ्यावं, अशा गोष्टी अनेक जण करत असतात आणि यामुळे अनेक लोकांचे मार्ग चुकतात. आपण कोणाबरोबर राहायचं यापेक्षा आपण कोणाला टाळतो या गोष्टी सुद्धा सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे तुमचे मित्र कोणते आहेत, तुम्ही कोणत्या लोकांमध्ये चालता बोलता, कोणत्या लोकांमध्ये तुम्ही वावरता, या गोष्टी सगळ्यात तुमच्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो, आजपासूनच जर तुम्हाला गरुडासारखं जगायचं असेल किंवा तुमचा जन्म गरुडासारखं सामर्थ्यशाली किंवा कर्तृत्ववान होण्यासाठी झाला असेल, तर ह्या तुमच्या बरोबरच्या कोंबडींच्या पिल्लांमध्ये राहायचं सोडून द्या. किंवा तुमच्याबरोबरच असले गरुड लोकांना ठेवा ज्यांचं सामर्थ्यशाली आहे, जे कर्तृत्ववान आहेत, अशा लोकांमध्ये राहायला सुरुवात करा, जे खरंच कोंबडीचं पिल्लू आहेत आणि तुमच्या शक्ती, तुमचं सामर्थ्य, तुमचं जीवन आणि तुमचं कर्तृत्व याला जर कोणी ओळख देत नसेल किंवा याला जर कुठेतरी पुढाकार भेटत नसेल, तर नक्कीच अशा लोकांना सोडा आणि ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे, तुमचं कर्तृत्व ते ओळखू शकतात, अशा लोकांमध्ये राहायला सुरुवात करा. आणि मित्रांनो, नक्कीच हा आपल्या लाईफमध्ये टर्निंग पॉईंट ठरू शकतो. एवढं बोलून आजचा आपण व्हिडिओ संपू मित्रांनो. आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, त्यातून काहीतरी शिकायला भेटत असेल,
किंवा तुम्हाला वाटतंय की ह्या व्हिडिओमधून आपल्याला नक्कीच काहीतरी शिकायला भेटतंय, काहीतरी इंटरेस्टिंग वाटतंय, तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ह्या गोष्टी शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या गोष्टी आवडल्या असतील त्या कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.